लोकसभेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे पण कोण कुठली जागा लढेल हे मात्र त्या त्या लोकसभेतील मतदारांच्या गणितानुसार ठरणार आहे महाविकास आघाडी वर्सेस महायुती असा एक रंगतदार सामना तुम्हाला या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे अठ्ठेचाळीसपैकी प्रत्येक सीट तेवढ्याच निकराने आणि अटीतटीची अशा पद्धतीने या दोन आघाड्यांमध्ये लढली जाईल याबद्दल माझ्या मनात अजिबातच शंका नाही खास करून मुंबईतली लढाई ही अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबईने शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल दिलेला आहे दोन हजार नऊची निवडणूक सोडली तर मुंबईतला सामना हा प्रत्येक मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीचा राहिलेला आहे मुंबईच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भल्याभल्या नेत्यांचं राजकीय करिअर बनलं आहे आणि भल्या भल्या नेत्यांचं राजकीय करिअर सुद्धा आहे अशाच एका मतदारसंघाबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे नमस्कार मी साहिल जोशी गणित लोकसभेचं या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत दक्षिण मुंबई नाव ऐकलं असेलच तुम्ही दक्षिण मुंबई ही ओरिजिनल मुंबई समजली जाते मुंबईची सात बेटं एकत्र आल्यानंतर जो भूभाग बनला त्या भूभागाला दक्षिण मुंबई म्हणून ओळखलं जातं मुंबईमध्ये राहणारे लोक त्याला मुंबई शहर म्हणूनसुद्धा ओळखतात आणि या मुंबई शहरामधला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी अत्यंत घनदाट लोकसंख्येने व्यापलेला असा लोकसभा मतदारसंघ होता या मतदारसंघामध्ये तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहीत नाही पण जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्याची ओळख या मतदारसंघाने पूर्ण देशाला करून दिली जॉर्ज फर्नांडिस हे दक्षिण मुंबईतले किंवा मुंबईतले आपण म्हणूया एक लोकल नगरसेवक होते समाजवादी पक्षाचे नगरसेवक म्हणून त्यांची मुंबई महानगरपालिकेमध्ये एंट्री झालेली होती मुंबईतल्या वेगवेगळ्या कष्टकऱ्यांच्या युनियन्स बांधायला त्यांनी सुरुवात केलेली होती पण पहिल्याच फटक्यामध्ये पहिल्याच त्यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या अत्यंत वरिष्ठ नेत्याला धूळ चारून त्यांचं नाव हे पूर्ण पातळीवर पसरलं त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा मानला जातो दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जर आपण रचना बघितली तर मुंबई ज्या पद्धतीने कॉस्मोपॉलिटीन शहर म्हणून ओळखलं जातं ज्याच्यामध्ये मराठी भा भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पण त्याचबरोबर गुजराती समाज मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे दलित समाज काही प्रमाणात आहे या सगळ्या प्रकाराने जर आपण बघितलं तर दक्षिण मुंबई हा त्या पद्धतीचा मतदारसंघ म्हणून बघितला जातो या मतदारसंघामध्ये कुलाबा किंवा मलबार हिलसारखे अत्यंत उच्चभ्रू भागसुद्धा येतात आणि दुसऱ्या बाजूला खेतवाडी मुंबादेवी यासारखे गुजराती बहुल भाग येतात ऑपेरा हाऊस गिरगाव यासारखे मराठी बहुल भागसुद्धा येतात आणि त्याचबरोबर उमरखडी किंवा नागपाडा यासारखे मुस्लिम बहुल भागसुद्धा येतात दोन हजार नऊ नंतर या लोकसभा क्षेत्राचं ची रचना बदलली दक्षिण मध्य मुंबईतला एक मोठा भूभाग हा या मतदारसंघाला जोडला गेला कारण एकेकाळी घनदाट व्यवस्थित व्यवस्थेचा मानला जाणारा हा मतदारसंघातनं अनेक लोक मुंबईच्या उपनगरांकडे किंवा मुंबईच्या बाहेर वसई विरार नवी मुंबई या ठिकाणी शिफ्ट व्हायला सुरुवात झाली त्यामुळे इकडची लोकसंख्या कमी झाली आणि मग दोन हजार नऊमध्ये नवीन संरचनेमध्ये हा एक मोठा मतदारसंघ मुंबईमध्ये तयार झाला पण तरीसुद्धा दक्षिण मुंबईचं महत्त्व फार मोठं आहे मी तुम्हाला म्हणजे आत्ताच्या राजकारणाबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे कारण इकडचं गणित हे अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्यापूर्वी मला जॉर्ज फर्नांडिस यांची स्टोरी तुम्हाला सांगायची मी मगाशी सांगितलं तसं सा। जॉर्ज फर्नांडिस हे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते आणि मुंबई महानगरपालिकेचं कामकाज हे मराठीत झालं पाहिजे या मागणीसाठी जे पहिले नगरसेवक उभे राहिले त्यापैकी जॉर्ज फर्नांडिस हे वन ऑफ द नगरसेवक म्हणून ओळखले जातात त्यांनी सगळ्यात आधी मुंबई महानगरपालिकेमध्ये मागणी केली की मुंबई महानगरपालिकेचं कामकाज हे इंग्लिशमध्ये नाही हिंदीमध्ये नाही तर मराठीत झालं पाहिजे ती मागणी मग इतर नगरसेवकांनी उचलून धरली आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं कामकाज हे मराठीमध्ये व्हायला सुरुवात झाली तर असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली ठरवलं की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते सका पाटील काँग्रेसचे वरिष्ठ नेते काँग्रेसला एकेकाळी पैशाने कारण मुंबई म्हणजे धनदांड्या दांडग्यांचं शहर बिझनेसमॅनचं शहर आणि त्याच्यामुळे इकडनं जो पक्षाला पैशाची मदत व्हायची पक्षाला ज्या देणग्या मिळायच्या तेच एकत्र करायचं काम हे एका एकेकाळी सका पाटील करायचं आणि त्याच्यामुळे सका पाटील यांचं काँग्रेसमध्ये मोठं वजन होतं त्या सका पाटलांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायचं जॉर्ज फर्नांडिस यांनी ठरवलं जॉर्ज फर्नांडिस सका पाटील यांच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर अत्यंत म्हणजे लोकल पद्धतीचे नेते होते लोकल लीडर म्हणून त्यांना ओळखलं जायचं पण जॉर्ज फर्नांडिस यांनी अत्यंत साधेपणाने ही निवडणूक लढवली घरोघरी जाऊन प्रचार केला वेगवेगळ्या चाळींमध्ये जाऊन प्रचार केला त्यांच्या युनियनचं नेटवर्क त्या मतदारसंघामध्ये त्यांनी वापरलं आणि त्याचा फायदा असा झाला की कष्टकऱ्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या पाठीशी उभं राहिले आणि सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये सका पाटील यांचा पराभव झाला सका पाटील हे नाव काँग्रेसच्या इतिहासातनं पुसलं गेलं हे त्यानंतरच त्यानंतर सका पाटील मुंबई काँग्रेसच्या राजकारणामध्ये पुन्हा कधी उभं उभे राहू शकले नाहीत मुंबई काँग्रेसचं अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे सका पाटील यानंतर मात्र कधीच मुंबई काँग्रेसच्या राजकारणात दिसले नाहीत आणि त्याच वेळेस मुरली देवरा यांच्यासारख्या नेत्यांचा उदय व्हायला सुरुवात झालेली होती याच मतदारसंघामध्ये टाटा ग्रुपचे नवल टाटा यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवली होती आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यावेळेस नव्याने स्थापित झालेल्या शिवसेनेने नवल टाटा यांचा प्रचार केला होता नवल टाटा यांना पाठिंबा दिला होता आणि त्याही वेळेस जॉर्ज फर्नांडिस हे त्या निवडणुकीत उतरलेले होते ज्यांचा पराभव लगेच पुढच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पार्टी असा संघर्ष हा नव्वदच्या दशकापासून सुरू झाला साऊथ मुंबईमध्ये म्हणजे दक्षिण मुंबई ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये मुरली देवरा पंचवीस वर्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले मिलिंद देवरा यांचे वडील ते या लोकसभा मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन करायचं एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सलग ते या लोकसभा मतदारसंघातनं निवडून यायचे अत्यंत अटीतटीची अशी ही लढाई व्हायची जयवंतीबेन मेहता वर्सेस मुरली देवरा अशी ही लढाई असायची पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने दोन हजार नऊमध्ये या मतदारसंघाला लालबाग परळसारखा लालबाग परळ शिवडी आणि वरळी यांच्यासारखा भागसुद्धा जोडला गेला आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं प्राबल्य या मतदारसंघात वाढलं या भूभागामध्ये या वरळी शिवडी लालबाग परळ या सगळ्या भागामध्ये असलेल्या शिवसेनेच्या प्राबल्याचा फायदा हा कुठेतरी शिवसेनेला होऊ शकतो ही गोष्ट लक्षात आली पण दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळा नांदगावकर यांना पहिल्यांदीच लोकसभा निवडणुकीसाठी उतरवलं आणि आश्चर्यकारकपणे बाळा नांदगावकर यांनी नंबर दोनची मतं घेतली शिवसेनेने या मतदारसंघातनं मोहन रावले यांना उतरवलं होतं ते पूर्वी दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन करायचं हे दोन मतदारसंघ एकत्र येऊन होऊन दक्षिण मुंबई मतदारसंघ तयार झालेला होता दोन हजार नऊ नंतर आणि बाळा नांदगावकर यांनी दोन नंबरची मतं घेतल्यामुळे शिवसेनेला तिसऱ्या नंबरवर जावं लागलं आणि त्यांचा पराभव त्यामध्ये झाला मिलिंद देवरा पहिल्यांदाच त्या निवडणुकीमध्ये खासदार झाले पण दोन हजार चौदापासून सतत प्रयत्न करूनही मिलिंद देवरा काही या मतदारसंघातनं जिंकू शकले नाही आहेत या मतदारसंघाचं कॉम्बिनेशन फार इंटरेस्टिंग आहे सध्याची परिस्थिती बघितली तर या मतदारसंघामध्ये कुलाबा हे राहुल नार्वेकर रिप्रेझेंट करतात म्हणजे जे शिवसेनेचं भविष्य ठरवणार आहेत विधानसभेचे अध्यक्ष ते आता कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत मलबार हिल मतदारसंघ की जो मलबार हिलसारखा उच्चभ्रू भाग ओपेर हाऊस सारखा भाग गिरगाव सारखा भाग यांना एकत्र करून झालेला विधानसभा मतदारसंघ आहे ज्याचं रिप्रेझेंटेशन मंगलप्रभात लोडा करतात जे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याच्यानंतर आपण मुंबई पु पुढचा जर आपण मतदारसंघ बघितला तर मुंबादेवी मतदारसंघ मुंबादेवी मतदारसंघामध्ये उमरखडी आणि मुंबादेवीसारखा भाग एकत्र झालेला आहे हा मुस्लिम बहुल भाग मानला जातो त्या ठिकाणी अमीन पटेल काँग्रेस पक्षाचे हे विधानसभेला त्या मतदारसंघात निवडून गेले त्यापुढे तीन वेगवेगळे मतदारसंघ म्हणजे भायखळा असेल नागपाडा असेल माजगाव असेल या सगळ्या भागांचा मिळून भायखळा लोक जो विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे त्याचं रिप्रेझेंटेशन यामिनी जाधव करतात यशवंत जाधव यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध इन्कम टॅक्सने रिपोर्ट लिहिला होता की यांची आमदारकी रद्द व्हावी बेनामी संपत्तीच्या भागामध्ये आणि यामिनी जाधव या शिंदे गटाबरोबर गेलेल्या आहेत पण त्याचबरोबर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते युवा नेते आदित्य ठाकरे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा विधानसभा मतदारसंघ येतो आणि तो म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे त्याचबरोबर परळ हा जो लोक विधानसभा मतदारसंघ आहे ज्याला शिवडी विधानसभा मतदारसंघ म्हटलं जातं तो मतदारसंघ पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे जिकडनं अजय चौधरी जे शिवसेना यू बी टी या पक्षाचे गटनेते आहेत आणि ज्यांच्यावरनं तुम्ही बघितलं असेल विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीमध्ये तेच कसे शिवसेनेचे गटनेते आहेत विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत अशा पद्धतीचा वाद झालेला होता त्यामुळे हा मतदारसंघ अत्यंत हाय प्रोफाईल मतदारसंघ झाला या मतदारसंघाचे लोकसभा खासदार अरविंद सावंत हे सुद्धा शिवसेना युबीटी गटाबरोबर आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीत हा मत मद्द, या मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टीने आपला हक्क ठेवलेला आहे कारण भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार या लोकसभा मतदारसंघातनं निवडून गेलेले आहेत या लोकसभा मतदारसंघासाठी अनेक नावं भारतीय जनता पार्टीसमोर आहेत राहुल नार्वेकर हे वन ऑफ द नाव त्याच्यामध्ये दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून मी बघतोय की या मतदारसंघामध्ये राहुल नार्वेकर यांची वेगवेगळी होर्डिंग्स लागली आहेत त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या पलीकडेही त्यांनी होर्डिंग्स लावायला सुरुवात केली आहेत नॉर्मली कुठलाही नेता आपल्या मतदारसंघाच्या बाहेर होर्डिंग त्याची लागायला सुरुवात होतात त्यावर समजून जायचं की तो लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय तर राहुल नार्वेकर यांचं नाव प्रकर्षाने पुढे येत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक राज्यसभेतल्या खासदारांनाही सांगितलं गेलं आहे की तुम्हाला यावेळेस कदाचित लोकसभा लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे आणि या लोकसभा मतदारसंघातनं राज्यसभेत जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत ते आहेत पियुष गोयल पियुष गोयल यांचं नावसुद्धा ते मलबार हिल भागामध्ये राहतात त्यांचंही नाव या ठिकाणी घेतलं जात आहे की कदाचित त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा मंगल प्रभात लोढा जे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचं ते अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतायत त्यांचंही नाव चर्चेमध्ये आहे की कराची त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा पण भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर आहे की त्यांना मराठी नाव असलेला उमेदवार हवा आहे जेणेकरून वरळी परळ लालबाग माझगाव यासारख्या मराठी बहुल भागांमधनं सुद्धा त्यांना काही मतं मिळू शकतात कारण जर मराठी मतदार एकत्र झाला तर शिवसेनेची चा विजय नक्की मानला जातो आहे त्याचबरोबर अमिन पटेल यांच्यासारखे आमदार या भागामध्ये आहेत जे काँग्रेसचे आहेत मुस्लिम मतं या लोकसभा मतदारसंघामध्ये सायझेबल आहेत ती मतंसुद्धा शिवसेनेकडे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे ठाकरे, ठाकरे गटाकडे वळू शकतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने हा मतदारसंघ अत्यंत शोअर शॉट मतदारसंघ मानला जात नाही आहे म्हणून त्यांना असं वाटतं आहे की शिंदे गटाला हा मतदारसंघ सोडण्यापेक्षा जर भारतीय जनता पार्टीने इकडनं निवडणूक लढवली तर त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस हे अत्यंत जास्त आहेत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटासाठी हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण या मतदारसंघाच्या विधानसभा क्षेत्रातनं वरळीतनं आदित्य ठाकरे निवडून येतात आणि जर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातनं उद्धव शिवसेना शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तेवढी मतं नाही पडली तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची आमदारकी धोक्यात येईल का त्या मतदारसंघातनं हा एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहू शकतो आणि म्हणून त्यांच्याही दृष्टीने हा मतदारसंघ अत्यंत इंटरेस्टिंग आहे पण त्या पलीकडे जर आपण बघितलं तर मिलिंद देवरा यांना दोन हजार एकोणीसमध्ये असं समजतंय की शिवसेनेकडनं ऑफर देण्यात आली होती दोन हजार चौदा का एकोणीसमध्ये मला एक्झॅक्टली आठवत नाही पण त्या काळामध्येच की तुम्ही शिवसेनेमध्ये या आणि शिवसेनेतर्फे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा या संदर्भामध्ये एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये होते असं म्हटलं जातं कारण त्यांचे आणि ह्यांचे खूप चांगले संबंध आहेत असं म्हटलं जातं पण राहुल गांधी यांच्या सांगण्यावरनं मिलिंद देवरा यांनी ती ऑफर स्वीकारली नाही मिलिंद देवरा हे काँग्रेसमध्येच राहिले आणि आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीमधल्या सीट डिस्ट्रीब्युशनवरनं शिवसेनेच्या एकूण मागणीवरती जर नाराजी कोणी व्यक्त करत असेल तर त्याच्यामध्ये मिलिंद देवरा सुद्धा आघाडीवर आहेत असं म्हटलं जात आहे की या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेसमधनं कुठल्या उमेदवाराला घेऊ शकते का किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधनं जर कुठला प्रॉमिनंट फेस त्यांच्या सकाळी येत असेल तर त्यालासुद्धा उमेदवारीबद्दल विचार करू शकते का असाही विचार या ठिकाणी सुरू आहे पण एकूण हा मतदारसंघ शिव जर व्यवस्थित ॲरेथमॅटिकचा विचार करून लढवला गेला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे महाविकास आघाडीसाठी एक कॅटेगरीतला मतदारसंघ आहे अर्थात महायुतीकडनं भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार कोण येतो यावरही यातल्या अनेक गोष्टी अवलंबून असतील त्यामुळे दक्षिण मुंबईची लढाई यावेळेस नवीन एका नेत्याला जन्म देते का आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं भवितव्य ठरवण्यामध्ये या मतदारसंघातली लढाई काय भूमिका निभवते यावरती आपण लक्ष ठेवूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे अॅनालिसिस तुम्हाला वाचायचं असेल तर तक डॉट इन आमच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही वाचू शकता बघत राहा मुंबई तक